रायाज बुडे. आता जशी स्वतःच्या पायानं चालत आलीस तशीच चालती हो का? हात धरून बाहेर हाकलून देऊ. आता धमकी नाही देणार, आता करून दाखवणार. मेवणे, आयसीयू मध्ये एक बेड बुक करा तुझ्यासाठी. बघूया आयसीयू मध्ये कोण जात आहे ते. विशाल, तुला माहित आहे माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा धोंडा कोण आहे? स्वतः आरोही. तुम्हाला खरंच रिपेमेंट करायचं मनापासून? म्हणजे काय? मग तुम्ही माझ्या सोबत पिक्चरला चला. अगं तू इथं काय ऐकतेस आत्या? मला ना काही समजतच नाही. बस काही बोलायचं नाहीये. तू माझ्या ताईला काही प्रश्न विचारला होतास का? हो. तिचं उत्तर हेच आहे की ती येणार आहे. अशीच नटत राहिलीस ना तर रोज एक मुलगा प्रपोज करेल तुला. काही बोलते साधं सिनेमाला एकटं राहणं खूप कठीण असत आणि मला तुझ्या बाबतीत हे घडू द्यायचं नाहीये. जाशील ना, भेटशील ना, बाकी कसलाही विचार करू नकोस. ती मुलगी आहे श्रावणी. आता माझी एवढीच इच्छा आहे की जी कोणी तुझी बायको म्हणून येईल ती या श्रावणीपेक्षा सगळ्यात जमातीन झालं. तू अजून इथेच आहेस? तू नक्की इथेच येणार होता ना? तिकीट तुझ्याकडे दिलंय का त्यांनी? अप्पू, तू बोललीस त्यांच्याशी, मी नाही. येतील ते. अगं अजून तन्मय आला नाहीये. काय हो ना, वाट बघत बसली ती. असं कसं नसेल ग आला? सगळे लाईट्स बंद काय आहेत? लाईट गेलेत. असे अचानक कसे गेले? तेही दिवाळीच्या दिवशी. मी जेव्हा नाशिक मध्ये आलो तेव्हा तू मला आधार दिलास. आता तू प्रॉब्लेम मध्ये असताना मी तुला सोडून जाईन? ही छोटीशी पणती बघ, लढते की नाही अंधाराशी तुझ्यासारखं. पण अशी किती काळ एकटी राहील? तेल संपलं की विजय. म्हणून तिच्या जोडीला आणखी एक पणती ठेवायची साथ द्यायला. माझ्या लक्षात नव्हतं, फराळ घेऊन आली होती. तू आपल्या घरचाच खा. आपल्या फराळाने हा तिचा डबा मी भरलाय, तो तिला नेऊन दे. कारण तिचा डबा नेण्यासाठी पुन्हा ती इथे यायला नको. आजच नेऊन दे डबा हो आरोहीला. आई बघा, ही उशी ज्याच्याकडे थांबेल त्याच्यावर राज्य. आपल्या मनातलं सगळ्यात मोठं गुपित इथे सगळ्यांसमोर सांगायचं. अरे लवकर सांग यार, टाइमपास नको करू. मी इथे आलोय ते अरे सांग ना तन्मय, सांग. आग्रह विकत घेण्यासाठी.
तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे ये दो नैना, चांद और सूरज मेरे। ताई, ताई काय हसती आहेस? ताई काय गं, काय झालं? तेच तर मी तुला विचारते, काय झालं? अशी झोपेत का हसत होतीस? झोपेत मी हसत होते? कसला एवढा विचार करत असते? जेवढा जास्त विचार करणार तेवढं जास्त स्वप्न पडतं। अप्पू मला कसं नाही कळलं? आपण घोरताना कसं आपल्याला कळत नाही, तसं झोपेत बडबडताना हसताना पण नाही कळत। हे पण काय कमाल आहे ना, रोज मी झोपेत बडबडते, तू उठतेस, आज तू बडबडत होतीस। सूर्य काय पश्चिमेला उगवलाय का? चुप। पण खरंच काय स्वप्न पडलं? मी ना आपल्या आग्रहाच्या समोर तुळशीची पूजा करत होते आणि मी खुश होते। आता एवढा सगळ्यांचा विचार करतेस तर स्वप्न पडणारच ना। मी पुढे ऐक ना, आणि अचानक मागून हात आले, माझे डोळे झाकले आणि माझ्या कानात गाण्याचे शब्द ऐकू आले। तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे। हॅलो आरोही, तू फोन केला होतास? आला नाही तुम्ही आज? आज भाऊबीज आहे, मी तिकडे आलो आणि पटकन ओळखलंस तर काय? त्या आरोहीला म्हणावं तन्मयचा नाद सोड आणि त्याला नादी लावणंही सोड। तुमच्या पद्धतीने समजावून सांगा तिला, नाहीतर मला माझ्या पद्धतीने सांगावं लागेल, ते फारसं चांगलं होणार नाही। शाळेमध्ये काय करता सगळेजण? मस्ती करायची असते, खेळायचं असतं। ओ, मला वाटलं की अभ्यास करायला जायचं असतं शाळेत। मग अभ्यास कधी कुठे करायचा? मग क्लासमध्ये टिफिन खाऊन झाल्यानंतर डान्सला जायचं। टिफिन खाऊन झाल्या डान्सला जायचं? वाव, डान्स करायचा आणि पटकन घरी जायचं। वाव, बेस्ट आहे ही शाळा, मला पण या शाळेमध्ये। राजवीर मोहिते पाटील हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, हे असं तुमच्यासारख्या सुट्ट्या वगैरे एन्जॉय करायला त्यांच्याकडे कुठे वेळ आहे? आता दोन्ही मुलं लग्नाला तयारच आहे, तेव्हा आपण साखरपुडा करून घेऊया। चालेल ना। एक मिनिट, म्हणजे आता घरी कोणीच नाहीये? नाही। मग मी निघतो। काय काय झालं? नाही, कोणी नाहीये खरंच, असं चांगलं नाही वाटत। आणि तुमचं सरप्राईज आवडलं मला खरंच। काय? माझी बॅग आणि माझे कपडे? नाही नाही, ते मला दिसतंय, पण हे सगळं इथे का आणलंय? आता आयुष्यभर सोबत राहायचंय तर सवय नको का व्हायला? म्हणजे? म्हणजे आजपासून मी इथेच थांबणार आहे, इथेच झोपणार आहे या बेडवर अगदी तुझ्या जवळ। सूर्या, खोत काकांच्या नंबर वरून मेसेज आलाय। किती याचा अर्थ, यांनी मला हा मेसेज जायच्या आधी केलाय? ज्या गन मधून खोतवर फायर करण्यात आलं ती गन कोल्हापुरात फक्त एकाच व्यक्तीकडे आहे। कोण ती व्यक्ती? फराळ घेऊन जा। अगं ताई, घरी आहे फराळ खूप। माहिती आहे घरी खूप येते, पण हा माझ्या घरचा फराळ आहे, असं घेऊन जा।